आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुर्लीचा कुस्ती मैदान संतोष दोरवडनं मारलं, हरियाणाच्या रोहित कुमारला केलं चितपट. निपाणी तालुक्यातील कुर्ली येथे नुकत्याच झालेल्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य कुस्ती मैदानात शहापुरी तालीमचा मल्ल पैलवान संतोष दोरवड याने हरियाणा केसरी पैलवान रोहित कुमारला समोर हप्ता डावावर चितपट करत आसमान दाखवलं. कुर्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या हलसिद्धनाथ यात्रेनिमित्त येथील शिंद्रे आखाडा येथे कुस्त्यांचं जंगी मैदान भरवण्यात आलं. या मैदानात नामवंत मल्लांच्या कुस्त्या आयोजित केल्या होत्या. अतिशय चटकदार झालेल्या या कुस्ती स्पर्धेत शाहूपुरी तालीमचा मल्ल पैलवान संतोष दोरवड याने हरियाणाच्या मल्लाला आसमान दाखवत श्री हलसिद्धनाथ केसरी बहुमान पटकावला. त्याला चांदीची गदा देऊन गौरवण्यात आलं. 2 नंबरच्या कुस्तीत सुहास पाटील याने बाजी मारली. प्रारंभी मैदान पूजन विजयकुमार शिंत्रे यांच्या हस्ते तर स्पर्धेचं उद्घाटन ग्रामविकास अधिकारी टीके जगदेव यांच्या हस्ते करण्यात आलं. फलक अनावरण पैलवान कोकितकर यांनी केलं. यावेळी आमदार महंतेश कवटगीमठ यांनी मैदानासाठी 4 लाख रुपये आणि आमदार शशिकला जोल्ले यांनी गावातील तालमीसाठी 7 लाख रुपये दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कुस्ती मैदानात शेकडो लहान मोठ्या कुस्त्याही पार पडल्या. पंच म्हणून अण्णासो माळी, लक्ष्मण नेजे, अप्पासो पाटील, बाळू निकाडे, दत्ता पाटील, वासू दिवटे, बाळू माळी, नारायण पोवार, बाळासो पानारे, शंकर कमते, तुकाराम माळी, कृष्णा चिखले यांनी काम पाहिलं. तर समालोचन म्हणून सुरेश जाधव यांनी तर हलगी सम्राट आडी यांनी मैदानात शौकीनांना मंत्रमुग्ध केलं. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष अमर शिंत्रे, ॲडव्होकेट संजय शिंत्रे, विश्वनाथ पाटील, रघुनाथ पाटील, मच्छिंद्र निकाडे, विजय माळी, कृष्णात चव्हाण, रामा निकाडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कुस्ती पाहण्यासाठी आप्पाजीवाडी, सुळगाव, मत्तिवडे, हदनाळ, भाट नांगनूर, सौंदलगा, निप्पाणी, कागल, कोल्हापूरसह कर्नाटक महाराष्ट्रातील शौकीन उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी कुर्लीहून अनिल पाटील. नमस्कार आणि त्याचबरोबर धन्यवाद. आज हलसिद्धनाथ यात्रेचा 6वा दिवस आणि या यात्रेची सांगता आज शिंत्रे आखाड्यामध्ये कुस्तीच्या परंपरेनं पूर्ण झाली. गेली कित्येक वर्ष आपल्या सर्व यात्रा कमिटीच्या सहकार्यानं, कुस्ती शौकीनांच्या सहकार्यानं ही कुस्ती परंपरा आज ही कुर्ली आप्पाचीवाडीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं नांदली जात आहे. आणि आज नुकतंच नवीन बांधलेल्या या कुस्ती आखाड्यामध्ये आजची ही कुस्ती पूर्ण झाली. यामध्ये पहिल्या क्रमांकाचं कुस्ती मैदानाचं विजेते संतोष दोरवड यांनी हरियाणाचे रोहित कुमार यांच्यावरती विजय मिळवून ही कुस्ती जिंकलेली आहे. मी सर्व कुस्ती शौकीनांच्या वतीनं, कुस्ती कमिटीच्या वतीनं त्यांना, संतोष दोरवडना विशेष असं धन्यवाद अर्पण करतो आणि त्यांना शुभेच्छा देखील देतो. आजचे हे नवीन आखाड्या जे कुस्ती मैदान बांधण्यात आलेलं आहे ते आमचे नेते, या भागाचे विधान परिषदेचे सदस्य महंतेश अण्णा कवटगीमठ यांनी या कुस्ती मैदानासाठी 4 लाख रुपये आपल्या MLC फंडातून दिलेले आहेत आणि त्यामुळेच आजची ही कुस्ती यशस्वीरित्या पार पडण्यासाठी आम्हाला चांगल्या पद्धतीने उपयोगी पडली. मी सर्व कुस्ती कमिटीच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं, सर्व कुस्ती शौकीनांच्या वतीनं त्यांना देखील धन्यवाद अर्पण करतो. आणि त्याचबरोबर आमच्या गावातील कुस्ती परंपरा जिवंत राहावी म्हणून या भागाचे आमदार आमच्या नेत्या शशिकला जोल्ले वहिनी यांनी देखील या कुस्ती मैदानासाठी 7 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर कुस्ती आखाड्यासाठी, गावातील कुस्ती आखाड्यासाठी 7 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे. त्यांना देखील मी सर्व कुस्ती कमिटीच्या वतीनं, सर्व कुस्ती शौकीनांच्या वतीनं त्यांना देखील
धन्यवाद अर्पण करतो। इथून पुढील काळामध्ये देखील या भागामध्ये कुस्तीची परंपरा जोपासण्यासाठी आमची सर्व कुस्ती कमिटी असू दे, आम्ही सर्व कुस्तीप्रेमी असू दे, ही परंपरा जिवंत राहावी म्हणून नेहमीच प्रयत्नशील राहू। आणि हर्षिता चरणी मी एवढीच प्रार्थना करतो की ही कुस्ती परंपरा जीवन ठेवण्यासाठी आम्हाला त्यांनी शक्ती द्यावी अशी हर्षिता चरणी प्रार्थना करून आजची ही जी कुस्ती यशस्वीरित्या पूर्ण पाडली त्यासाठी आमचे सर्व पंच कमिटी असू दे, आमचे सर्व कुस्ती सदस्य असू देत, सर्व पैलवान असू देत, सर्व कुस्ती पाहणारे प्रेक्षक असू देत, त्याचबरोबर सर्व यात्रा कमिटीचे सदस्य असू देत, ज्ञात अज्ञात ज्यांनी ज्यांनी या कुस्ती परंपरेला मदत केली त्या सर्वांना धन्यवाद अर्पण करतो। आणि आजचा हा कुस्ती सोहळा यशस्वीरित्या पार पडला असं देखील जाहीर करतो।